गुड मॉर्निंग आल स्टुडंट आज आपण बघूया एम ए थर्ड सेम यामध्ये आपला पेपर थर्ड सुरू होतं इंटरनॅशनल ला आणि तीन युनिट पूर्ण झालेले आहेत आज आपण बघूया चौथा युनिट चौथा युनिटचं एकूण दोन गट पाडलेले आहेत आणि गट अ आज आपण इथे घेणार आहोत तटस्थेचा कायदा तटस्थेचा कायदा नाकेबंदी निरीक्षण आणि तपासणीचा अधिकार तटस्थेचा कायदा नाकेबंदी तपासणीचा अधिकार व त्यावर असणारे निरीक्षण आज आपण तटस्थेचा कायदा म्हणजे काय तटस्थेचा कायदा म्हणजे काय व तटस्थेचे प्रकार हे आज आपण इथे घेणार आहोत एखाद्या वेळी एखाद्या वेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये एखाद्या वेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये जे युद्ध सुरू होते त्यामध्ये अनेक अशा काही घडामोडीचे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विश्लेषण दिसून आलेले होते विश्लेषण दिसून आल्यामुळे आपल्याला तो युद्ध त्या राज्यातील एका अशा राज्याच्या बाजूने न होता त्या एका राज्याच्या बाजूने न होता त्या दोन्ही राज्यांबरोबर त्यांना समान व्यवहार करण्याचा अधिकार दिलेला पाहिजे जर एखाद्याला जास्त अधिकार मिळाले असतील किंवा दुसऱ्याला कमी मिळाले असतील तर त्यांना तिथे ते मान्य होत नाही कारण तटस्था तटस्था म्हणजे काय हे अनेक शास्त्रज्ञांनी आपल्याला इथे सांगितलेले आहे तटस्थेचा कायदा म्हणजे काय हे फेनविक या शास्त्रज्ञांनी सुद्धा आपल्याला सांगितलेले आहे की तटस्था म्हणजे तटस्था म्हणजे दोन किंवा त्यामध्ये युद्धमान दोन युद्धमान किंवा राज्य अथवा त्या ठिकाणी युद्धमान गट यांच्यातील जो काही संघर्ष असतो तो पूर्णपणे त्या ठिकाणी अली तर राहणारे जे काही राज्य असतात त्या राज्याला त्या ठिकाणी त्या युद्धमान राज्यांचे काही महत्व असून आणि त्यांना ते अधिकार प्राप्त झालेले असतात त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रथानुसार आंतरराष्ट्रीय रूढीनुसार त्या ठिकाणी त्यांना जे काही प्रचलित कायद्यानुसार त्यांच्या प्रचलित कायद्यानुसार त्यांना त्यांच्या प्रति जे काही कर्तव्य मिळालेले असतात त्यांना या ठिकाणी तटस्थेचा कायदा म्हणून संबोधल्या गेलेला आहे कारण ओपेन्हाइन ओपेनाहीन ओपे या ओपे शास्त्रज्ञांनी अगदी सोप्या भाषेत आपल्याला याची व्याख्या सांगितलेली आहे त्यानंतर आपल्याला ग्लान ग्लान या शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तटस्था म्हणजे का नेमकं काय आहे तटस्था म्हणजे नेमकं काय आहे त्याचे महत्त्व काय आहे तटस्थेच्या कायद्यावरून आपल्याला अनेक अशा रूढी परंपरा व त्या ठिकाणी सुरू असलेले जे काही व्यवहार असतात त्या व्यवहारांचा सुद्धा त्या ठिकाणी महत्त्व सांगितलेलं आहे तटस्था म्हणजे काय तटस्था म्हणजे काय तर तटस्थ राज्य हे युद्धाचा पक्ष नसतो तटस्थ राज्य हे त्या ठिकाणी युद्धाचा पक्ष नसतो आणि ते राज्य आपल्याला त्या ठिकाणी त्या युद्धाचा प्रसार अगर अप प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी भाग घेत नसतात भाग घेत नसल्यामुळे आपल्याला त्यांच्या ह्या अलिप्त असणाऱ्या प्र प्रवृत्तीला त्या ठिकाणी युद्धमान राज्याची जी काही मुख्य मान्यता असते ती मान्यता त्या ठिकाणी त्यांना दिलेली असते मान्यता दिल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्यांचे जी काही कर्तव्य असतात ती कर्तव्य सुरक्षित पाडल्या असतात सुरक्षित असल्यामुळे त्यांचे सुरक्षित असल्यामुळे त्यांचे जे काही संबंध असतात ते संबंधसुद्धा त्यांच्या त्या ठिकाणी युद्धमान राज्याविरुद्ध जो काही सामना किंवा समान रूपाने त्यांना जे काही अधिकार दिलेले असतात कर्तव्य दिलेले असतात त्यांचे महत्त्वसुद्धा त्या ठिकाणी पाळले जातात म्हणूनच त्यांनी त्यांना तटस्थेचा कायदा असे म्हटले आहे त्यानंतर लॉरेन्स लॉरेन्स या शास्त्रज्ञांनीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की लॉ तटस्था ही एक राज्याची अशी व्यवस्था आहे की तटस्था ही एक राज्याची अशी व्यवस्था आहे की त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या मतानुसार व त्यांच्या युद्धामुळे जे काही राज्य भाग घेत असतात किंवा भाग घेत नाही तेव्हा त्या ठिकाणी त्या दोन्ही बाजू युद्ध करणाऱ्या ज्या काही पक्षामध्ये असतात त्यांना शांततापूर्ण व्यवहार त्या ठिकाणी प्रस्थापित करते म्हणूनच त्यांना या ठिकाणी तटस्थेचा कायदा असे सुद्धा म्हटलेलं आहे या सर्व व्याख्यांवरून आपल्याला असे असं लक्षात येत आहे की त्या ठिकाणी तटस्था ही एक कायदेशीर कृती आहे तटस्था ही एक कायदेशीर कृती आहे आणि ती आपल्याला त्या ठिकाणी फक्त युद्धाच्या काळामध्येच आणि युद्धाच्या काळामध्ये जे काही झालेले राज्याला मुडे, ता मुडे जी का का प्राप्त होत असतो तटस्थ कायद्यामुळे त्यामुळे तटस्थ राज्यातील जे काही आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे काही अधिकारसुद्धा प्राप्त झालेले असतात त्यांनासुद्धा त्या ठिकाणी त्यांचे महत्व सर्वात अधिक दिलेले असतात त्यानंतर आपण बघूया आज इथे तटस्थेचे प्रकार तटस्थेचे एकूण सहा प्रकार सांगितलेले आहेत सहा प्रकार आज आपण इथे घेणार आहोत त्यानंतर तटस्थेचा कायदा जेव्हा त्यांनी सांगितले व त्यांचे प्रकार सांगितले तर त्या प्रकारांचे सुद्धा विश्लेषण आपल्याला त्या ठिकाणी केलेले म्हणजे केल्यानंतर त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे तटस्थेचे प्रकार तटस्थेचे प्रकार या ठिकाणी सांगितले त्यामध्ये पहिला प्रकार आहे ताठर तटस्थता ताठर तटस्थता त्यानंतर तात्पुरती तठरता त्यानंतर कराराद्वारे जे काही झालेली तठरता आहे त्याचे सुद्धा महत्व आपल्याला इथे सांगितलेलं आहे त्यानंतर अपूर्ण तटस्थता अपूर्ण तटस्थता त्यानंतर पाचवं पॉइंट आहे पूर्ण तटस्थता आणि सहा व शेवटचं पॉईंट आहे शस्त्राधारी तटस्थता शस्त्राधारी तटस्थता यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक महत्त्व त्यांचे दिलेले आहेत त्यामध्ये पहिला पॉइंट आपला आहे ताठर तटस्थता ताठर तटस्थता यामध्ये ही तटरता आपल्याला अशा राज्यांची जी काही आहे ते मोठ्या एखाद्या एखाद्या कायद्याद्वारे किंवा एखाद्या कराराद्वारे नेहमीसाठी त्या ठिकाणी ते तटस्थ केल्या जातो आणि तटस्थ केल्यामुळे आपल्याला तिथले नागरिक व तिथली जे काही कार्य आहे कायदे आहे त्यांचे त्यांच्यावर सुद्धा लक्ष व ल त्या ठिकाणी त्यांचे कार्यसुद्धा बघितला जातो त्यानंतर त्यांनी म्हटले दुसरा पॉईंट दिलेलं होतं तात्पुरती तटस्थता तात्पुरती तटस्थता यामध्ये त्यांनी सांगितली आहे की तात्पुरती आणि आंशिक तटस्थतेमध्ये राज्य कोणत्याही संधीवरून किंवा संधी आ संधी करून तटस्थ राज्य त्या ठिकाणी राहत नाही कारण की तो तात्पुरता तटस्थ राज्य हा तात्पुरत्या काडासाठी आणि काही एखाद्या प्रदेशाला किंवा भागाला तटस्थ म्हणून घोषित केला जातो घोषित केल्यामुळे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये से, से कालवा सेज कालवा आणि एकोणीसशे नऊमध्ये सुद्धा त्यांचे करार या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर त्या ठिकाणी कराराद्वारे जे काही तटस्थता केलेली होती ती तटस्थता त्या ठिकाणी त्या कराराद्वारे स्वीकारून त्या ठिकाणचे कायदे हे सुरळीत चालू असतात त्यानंतर पूर्ण तटस्थता पूर्ण तटस्थतेमध्ये अनेक अशा कराराद्वारे किंवा त्या ठिकाणी झालेल्या एखाद्या युद्धाच्या युद्ध करणारा जो काही देश असतो त्या देशाच्या त्या अधिकारावरून त्यांचे जे काही क्षेत्र असतात त्या क्षेत्रावरून त्यांचे अधिकार त्यांना दिलेले असतात त्यानंतर शस्त्रधारी तटस्थता यामध्ये सुद्धा सांगितले आहे की जेव्हा एखादा राज्य जेव्हा एखादा राज्य दुसऱ्या राज्याच्या ज्या काही इच्छा पूर्ण करीत असतात आणि त्या ठिकाणी त्यांची जी काही जो काही सैन्याचा व्यवहार असतो किंवा शास्त्राचा किंवा त्या ठिकाणी जो काही स सच सशस्त्र वापरले जातात त्या ठिकाणीसुद्धा त्यांची शस्त्रधारी तटस्थता आपल्याला दिसून आलेली आहे तटस्थ राज्याचे जे काही धोरण असतात त्यामुळे त्या, त्या धोरणाच्या काळात युद्ध काळामध्ये अनेक युद्ध करणारा व्यक्ती किंवा त्या तटस्थ नियमांचे उल्लंघनसुद्धा त्या ठिकाणी केलेले आढळून येतात अशा प्रकारे आपले आज तटस्थेचे प्रस्तावना प्रकार अर्थ आज आपण इथे बघितलो आहो आणि पुढच्या भागामध्ये आपण पुढील भाग घेऊया थँक्यू आलसुदान